नमस्कार विद्यार्थी मित्रों, येत्या 8वीच्या इंग्लिश बुकमध्ये आपल्याला प्रथम कविता शिकायची आहे बी द बेस्ट। या कवितेमध्ये आपल्याला डगलस मॅलॉक यांनी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश तुमच्या जीवनामध्ये कसा उपयोग पडतो हे सांगितलेलं आहे। तर आपण पहिल्यांदा पोएम पूर्ण वाचून घेऊया। बघा त्या पोएमचं नाव काय आहे, बी द बेस्ट। एकूण 4 स्टांजा तुम्हाला दिलेले आहेत, 4 स्टांजामध्ये तुम्हाला अतिशय उत्कृष्ट संदेश दिलेला आहे। प्रथम पोईम वाचतो, नंतर स्टांजा वाईज मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री। बघा फर्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मी, इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास बट द लाईव्हलीस्ट बास इन द रेन। थर्ड स्टांजा, we can't all be captain, we have got to be crew, there is something for all of us here, there is a big work to do and there is a lesser to do, and the task you must do is the near। Fourth stanza, if you can't be a highway then just be a trail, if you can't be the sun be a star। It isn't by size that you win or you fail, be the best of whatever you are। डगलस मॅलॉक। बघा डगलस मॅलॉक यांनी उत्कृष्ट असा संदेश तुम्हाला दिलेला आहे। तो आता पॅसेज वाईज आपण पाहणार आहोत। एकच पॅसेज आहे, त्यामध्ये स्टांजा 4 दिलेला आहे। स्टांजा फर्स्ट आपण पाहूया। बघा बी द बेस्ट, बी म्हणजे बना, बेस्ट म्हणजे उत्कृष्ट बना। बेस्ट जे तीन रूप तुम्हाला माहिती आहेत, गुड बेटर बेस्ट, तुम्हाला डिग्री मध्ये मी सांगितलेलं आहे ग्रामर शिकवत असताना। अतिशय उत्कृष्ट बना, इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्हाला उंच टेकडीवर येईल, जर उंच झाड बनता आलं नाही, पाइन नावाचं वृक्ष जर बनता आलं नाही, बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी, तर दरी मधली छोटी छोटी झुडपं तुम्हाला बनायला सांगितलेलं आहे। काय बनायला सांगितलेलं आहे, स्क्रब बनायला सांगितलेलं आहे। इन द व्हॅली म्हणजे दरी मधली तुम्हाला छोटी छोटी स्क्रब बनायला सांगितलेलं आहे। मी सांगितलेलं आहे द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, मग काय सांगितलेलं आहे, द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, म्हणजे सांगितलेलं आहे अ स्ट्रीम म्हणजे ओढा असेल, एखादा प्रवाह असेल, त्या ओढ्याच्या काटाची तुम्हाला काय बनायला सांगितलेलं आहे, छोटी छोटी झुडपं बनायला सांगितलेलं आहे। बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, बघा तुम्हाला झाड जर बनता आलं नाही तर तुम्ही बुश बना, झुडूप बना म्हणून सांगितलेलं आहे। बुश म्हणजे काय, झुडूप तुम्हाला बनायला सांगितलेलं आहे, छोटी छोटी झुडपं बनायला सांगितलेली आहे। म्हणजे बघा अतिशय सिम्पल स्टांजा आहे, तुम्हाला जर उच्च स्थानी पोहोचता आलं नाही तर 4 ठिकाणी तुम्ही आहात, त्या ठिकाणी समाधान मानायचं आहे आणि उत्कृष्टरित्या जीवन जगायचं आहे, त्यामध्ये असं उत्कृष्ट करून दाखवायचं आहे की तुमचं नाव लौकिक झालं पाहिजे। सेकंड स्टांजा, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास, समजा तुम्हाला बुश जर बनता आलं नाही तर तुम्ही गवत बना, ग्रास म्हणजे गवत बनायला सांगितलेलं आहे। हा आता गवत बनल्यावर काय होणार आहे बघा, अँड सम हायवे हॅपियर मे, त्यामुळं हायवेवरून जाणारी जी माणसं असतात ती माणसं काय करणार, तुम्हाला बघून त्या गवताला बघून आनंदित होणार आहे। म्हणजे तुम्हाला जर हायवे बनता आलं नाही, म्हणजे हायवेवरचं जर गवत बनता आलं नाही तर तुम्हाला थोडं काय सांगितलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला जर झुडूप बनता आलं तर गवत बनवून सांगितलं आहे। गवतामुळे काय होणार आहे, येणाऱ्या जाणाऱ्या हायवेवरचे जे लोक असतात त्यांना आनंद मिळणार आहे तुम्हाला पाहून। इफ यू आर मस्की देन जस्ट बी बास बट द लाईव्हलीस्ट बास इन द रेन, बघा तुम्हाला जर मस्की बनता आलं नाही, बिग फिश जर बनता आलं नाही, मस्की मीन्स बिग फिश अँड बास मीन्स स्मॉल फिश, बघा तुम्हाला जर
बिग फिश बनता आलं नाही तर तुम्हाला बास बनायला सांगितलं आहे. बास म्हणजे स्मॉल फिश बनायला सांगितलेलं आहे. परंतु स्मॉल फिश बनल्यानंतर तलावामध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्ट कार्यरत क्रियाशील असं जीवन जगलं पाहिजे. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रूज. बघा, तुम्ही कॅप्टन बनू शकत नाही, सर्वजण कॅप्टन बनू शकणार नाही, तर कुणाला तर प्रवासी बनावं लागणार आहे, तर कुणाला तरी सहकारी बनावं लागणार आहे, तर खलाशी म्हणे आपण, सेलर्स. बघा, सेलर्स म्हणजे काय, जहाजावरचे जे कामगार असतात त्यांना आपण खलाशी म्हटलेलं आहे, क्रू म्हटलेलं आहे. क्रू म्हणजे काय, खलाशी. देर इज अ समथिंग फॉर ऑल ऑफ अस हियर. आता ह्यामध्ये आपल्या सर्वांसाठी काही ना काही ठेवून दिलेलं आहे. जगामध्ये आपण आलो आहोत तर प्रत्येकाला नेमून दिलेलं काय आहे, काम आहे. आपल्याजवळ काही ना काहीतरी काम असतं, त्या कामामध्ये आपलं मन गुंतवायचं आहे आणि उत्कृष्ट असं बनायचं आहे. देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेसर टू डू. म्हणजे इथं उत्कृष्ट चांगल्या रीतीचं पण काम आहे आणि कमी दर्जाचं पण काम आहे. म्हणजे उत्कृष्ट काम पण तुम्ही करू शकता आणि शुल्लक काम पण तुम्ही करू शकता. म्हणजे कमी दर्जाचं, लेसर टू डू म्हणजे कमी दर्जाचं काम तुम्ही करू शकता. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि तुम्हाला जे काम करायचं आहे तुमच्या जवळच आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं पण कवी ना स्टांजा 3 मध्ये अतिशय महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे. तुम्हाला जर उच्च स्थानी पोहोचता आलं नाही तर तुम्ही सहकारी बनायला सांगितलेलं आहे आणि सहकारी बनून तुम्ही उत्कृष्ट काम करायचं आहे. त्यानंतर 4th स्टँडर्डमध्ये काय सांगितलेलं आहे, इफ यू कांट बी हायवे देन जस्ट बी ट्रेल. जर तुम्हाला महामार्ग जर बनता आलं नाही, म्हणजे एक मोठं अधिकारी बनता आलं नाही किंवा मोठं काम जर करता आलं नाही, तर तुम्ही ट्रेल बना सरले. ट्रेल म्हणजे काय, एक छोटासा अरुंद रस्ता बना म्हणून सांगितलेला आहे. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. तुम्हाला सूर्यासारखं जर चमकता आलं नाही, नाव कमवता आलं नाही, तर चांदणी बना म्हणून सांगितलेलं आहे. स्टार बना आणि स्टारसारखं इतरांना प्रकाश द्या म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सूर्याचा प्रकाश दिवसभर असतो, पण रात्रीच्या वेळी पण स्टार बनल्यानंतर पण कसं आपल्याला आकाशामध्ये चांदण्या पाहून किती मस्त वाटतं. म्हणून कवीने सांगितलेलं आहे, सूर्यप्रकाश जर बनता आला नाही तर चांदीचा प्रकाश इतरांना तुम्ही देऊ शकता म्हणून सांगितलेलं आहे. इट इजंट बाय द साईज दॅट यू विन ऑर यू फेल. बघा, तुम्ही जिंकणं किंवा हारणं हे तुमच्या साईजवर डिपेंड नाही, तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स, करेज हे गुण असायला पाहिजे. इट इज द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. म्हणजे तुमच्यामध्ये जे आहे त्यामध्येच तुम्ही काय करा, समाधीने राहा आणि त्यामध्ये जास्तीत जास्त उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा असं सांगितलेलं आहे. बी द बेस्ट. आता ह्यावर जे प्रश्न उत्तर तुम्हाला मी नोट्समध्ये दिलेलेच आहेत, त्यातले समाधान ते शब्द तुम्ही पाहून घ्या आणि सगळे उत्तर पाठ करण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या कविता आणि मग स्वतःची वाक्य बनवून तुम्ही शिका. शब्द दिलेले ते शब्द पूर्णपणे पाठ करून घ्यायचे आहेत. एका नवीन वहीमध्ये तुम्ही ते लिहून घेऊ शकता. चला.